शुक्रवार 9 जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की पाथरी नगर परिषदेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून विकास शुल्काच्या नावाखाली प्रत्येकी 15,000 रुपये बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने घेण्यात येत आहेत. त्यामुळे पाथरी नगर परिषदेचा जून 2021 ठराव रद्द करण्यात यावा. विकास शुल्काच्या नावाखाली घरकुल लाभार्थ्यांकडून घेण्यात आलेले शुल्क 12% व्याजासह परत करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, सुमित भालेराव, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कुठे, संघरत्न गायकवाड, आकाश गायकवाड, प्रमोद कुठे, प्रकाश वाघमारे, दीपक पंडित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. काल पाथरी येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने मी दौरा करत असताना पाथरी येथील काही कार्यकर्त्यांची भेट माझी झाली. त्यामध्ये त्या भेटीमध्ये असं लक्षात आलं की पाथरी नगरपालिकेमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचा जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून सरकार 2.5 लाख रुपये लाभार्थ्यांना देत असतो. त्या नगरपालिका जी स्टँडर्ड कमिटीची बैठक आहे, ज्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी जे की ज्या नगरपालिकेवर ताबा ज्या राष्ट्रवादी सरकारचा आहे, राष्ट्रवादी पार्टीचं आहे, त्या ठरावामध्ये असं घेण्यात आलं की प्रत्येकी लाभार्थ्याकडून जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या जे प्रत्येकी लाभार्थ्याकडून विकास शुल्क नावाच्या खाली 15,000 रुपये तेथील नगरपालिका वसूल करत आहे. या घटनेला धरून वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आज आम्ही कलेक्टर मॅडमला RDC साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि वंचित बहुजन आघाडीची एक युवक आघाडीची अशी मागणी आहे की जून 2021 जो स्टँडिंग कमिटीने जे ठराव घेतलेला आहे ते ठराव रद्द करून ज्या लाभार्थ्याकडून 15,000 रुपये वसूल केले ते त्यांना 12% व्याजासह वापस करावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर ऑफिसला केलेली आहे.